नमस्कार मंडळी, जळगाव खानदेश बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे। वडुले खुर्द येथे वीर भद्र बिरोबा होईक महोत्सव थाटात संपन्न, याबाबत सविस्तर वृत्त। शेवगाव पातर्डी विधानसभा मतदारसंघातील वडुले खुर्द येथील तुतारे वस्तीवरील वीरभद्र बिरोबा मंदिरात होईक महोत्सव मोठ्या थाटात संपन्न झाला। वीरभद्र बिरोबा देवाला गंगेच्या पाण्याने जल अभिषेक, गावातून देवाच्या पालखीची छबिना मिरवणूक, इफाच्या तालावर पारंपरिक पद्धतीने ओव्या गायन व भूत नृत्य, आगामी काळातील भविष्यवाणी, नंतर महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता झाली। राहुरी तालुक्यातील डिग्रस येथील भक्त एकनाथराव काटेकर यांनी होईकात आगामी वर्षाची जी भविष्यवाणी केली ती पुढील प्रमाणे। दिवाळीच्या काळात थोडाफार पाऊस येईल, थंडीची लाट येईल आणि पथ्य पाळल्यास कोरोनाची लाट जाईल। बाजारी 2 ते 2500 रुपये क्विंटल पर्यंत गहू हरभरे जोडीने पिकतील। गल्ली ते दिल्ली राजकारणाचा धुमाकूळ होईल। मायेचं लेकरू पारखं होईल, दादागिरी वाढेल, नवीन लोखंडाचे भाव वाढतील, कपाशीचे भाव उच्चांक गाठतील। कांदा पीक काहींना हसवेल तर काहींना रडवेल, पुढील वर्षी जठूड साधेल। काही ठिकाणी पेरणी होईल तर काही ठिकाणी पेरणी होणार नाही अशी भविष्यवाणी वर्तविण्यात आली, असे बाकीसुद्धा या ठिकाणी करण्यात आले। या कार्यक्रमासाठी वंचित बहुजन आघाडीचे राज्य संपर्क प्रमुख किसनराव चव्हाण सर, अहमदनगर जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ हर्षदा ताई काकडे, माळेगाव नेच्या शिवशक्ती मिल्क प्रोडक्टचे संचालक जगन्नाथ पाटील गावडे, उमेश भालसिंग ॲडव्होकेट सदाशिवराव अरगडे, मिरीच्या विरोबा देवस्थानचे भक्त सीताराम भगत, आसाराम भगत, बनसोडे भगत, आभूवीर महादेव तुतारे, बापू तुतारे यांच्यासह पंचक्रोशीतील अनेक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। JKN न्यूज करता सुनील नजन, अहमदनगर। तैसा
संपत्ती संसदी तुझ्या कृपेने राजा तुझ्या उठीने माऊल में ते तुझ्या मंदिरी माऊल में ते तुझ्या मंदिरी मनाने भरले कुटुंब भरली वेल माझी या पाणी आता ने राजा या पाणी आता ने Yeah.